बेळगाव जिल्हा अंधशाळा असोसिएशनतर्फे माहेश्वरी अंधशाळेत बालदिन व सप्तर्षी सत्कार समारंभ पार पडला. प्रारंभी जिल्हा पंचायत सीईओ डॉक्टर के व्ही राजेंद्र, हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष गोलाप्पा होसमणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात लहान मुलांना पुष्प तसेच भेटवस्तू देऊन बालदिन साजरा करण्यात आला. यानंतर संस्थेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सप्तर्षींच्या कार्यफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सप्तर्षी म्हणून संस्था स्थापनेत मदत करणाऱ्या एन आर कुलकर्णी, एन डी कपाडिया, एच पी गोराडिया, आंबेवाडीकर, पी एच मुंदडा, एस हेडा यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने कुमार तोरणगट्टी यांनी चाचा नेहरू या विषयावर भाषण केले. यानंतर बोलताना जीपसीओ डॉक्टर के व्ही राजेंद्र यांनी आपले विचार मांडले. प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष आहे ते ओळखून त्या दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ती व्यक्ती यशाची उंच शिखरे गाठू शकते. अंधत्वाने खचून न जाता जीवनाकडे डोळसपणे पाहणारे विद्यार्थी सरकारी सेवेत कार्यरत आहेत. आजच्या बालदिनी मुलांच्यातील उत्साह आणि त्यांचा डोळसपणा छोट्या मोठ्या गोष्टीने खचून जाणाऱ्यांसाठी आदर्श असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मिटगार यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, गायन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.